नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सुप्रभात. तिकट मिळा चाय मध्ये पुन्हा एकदा मंडळी आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आजचा दिवस आहे तिसरा आणि आम्ही आता पोहोचलोय धुवणला. आणि आता तिसऱ्या दिवसाचा ट्रेक आपण आता चालू करतोय. तो हा मागचा नजारा बघा, तर सौंदर्य आलं होतं हे बघा. आणि हा वॉटरफॉलचा व्ह्यू तुम्हाला आता देतो. तर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतो मंडळी. तर मंडळी मागे बघताय हे बघा, किती उंच उंच असे पर्वत रांग आहेत. मध्ये मध्ये असं एक पर्वत दिसत आहेत. अन्नपूर्ण ट्रेक आहे, एकदम सिनिक ट्रेक आहे. तिथे तुम्ही ट्रेक करताना भरपूर सारे वॉटरफॉल वॉटर बॉडीज तुम्हाला पाहायला भेटतील इकडे. आणि त्यामुळे ते किती चालतं हे कळत नाही, दम लागत नाही जास्त. तुम्हाला समोर एक मोठा असा वॉटरफॉल आला आहे, तर तुम्ही पहा. मुली मागचं व्ह्यू बघा, मस्त पायऱ्या आणि मागे कॅमेरामध्ये ते दिसत नाही, एवढा मोठा वॉटरफॉल आहे. बापरे, जबरदस्त. मंडळी, सवा एक तासाचा ट्रेक पूर्ण झाला आणि आम्ही आता पोहोचलोय हिमालयाला. हिमालय 2900 मीटर आहे तिथे पोहोचलो आपण. आणि पुढे जर अर्धा तास ट्रेक आहे, ते दरड कोसळण्याची शक्यता आहे असं मागे त्यांनी बॅनर लावलेलं आहे, म्हणजे सायनेज लावलेलं आहे. राहते बघूया, कॉफी घेऊया. मागे आपण 2500 मीटर होतो, आता 2900 म्हणजे 400 मीटरवर आपण वरती आलो. म्हणजे 2900 मीटर आपण आलो आहे. वेगळे असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत आणि त्यांना अशी नावं दिली आहेत, दुवान, बांबू, हिमालया. आणि तिथे आपण राहू शकतो, तो स्टॉप घेऊन होतो एक 2-2 तासावर त्यांनी स्पॉट दिलेले आहेत. हा मागचा नजर बघा म्हणजे जबरदस्त. ओ पोळे, काय ऑर्डर दिलं? ऑर्डर काय दिलं? कॉफी कशी आहे? ओके.
तर मंडळी मस्त थंड वातावरण आहे आणि मागे आम्ही मस्त कॅपेचिनो पिले कॉफी एवढ्या 2900 मीटरवर आणि आता आम्ही पुढे चाललो देवरेला. इथून 2 तासाचा ट्रेक आहे, 2 तास लागतील आणि तो म्हणजे उंची आहे 3200 मीटर. मंडळी जरा खूप सारे वॉटरफॉल्स मंडळी ट्रेक करून 1 तास झालाय. मागे होतं 300 मीटर आपल्याला वरती यायचं आहे, होतं एक पूर्ण वरती चढवले वरती मी आणि माउंटेन बघा. अजून जवळजवळ 1 तास ट्रेक करायचे मागे पोचून देवराजला. हां खूप मजा येते, खूप चांगले चांगले अनुभव भेटत आहेत, बाहेरची माणसं भेटतात, त्यांची ते एक्सपिरियन्स शेअर करतायत, खूप मजा येते मंडळी. तर मुली हळूहळू वरती चढतो आपण, तेव्हा मागे पहिला बर्फाचा डोंगर दिसतो. आपण हळूहळू जवळ चाललो आहे, चला ट्रेक असंच कंप्लीट होऊया. प्रत्येक मिनिटाला इकडे वातावरण मुली चेंज होते बघा. मागे इकडे वॉटरफॉल होता, जाता आपण दिसत होता पूर्ण काढले, पूर्ण काढले, पूर्ण काढले, म्हणजे पहाड आहे म्हणजे म्हणजे डोंगरात डोंगरात पूर्ण गायब झाले. आणि आमचे काका सगळ्यात पुढे आहेत आणि काकाने खूप मजा केली आज. इकडे इकडे मिरचीचा ठेक्याचा वडापाव भेटतोय बरं, आता गरम गरम वडापाव मिळतात 100 ने 1000 रुपये देऊन पण आम्ही खाऊ येऊ. वडापाव आणि गरम गरम चाय मिळायला पाहिजे, मजा येईल. वडापाव ठेवलाय पुढे आहे, वडापाव आहे मिळणार आहे थंडीचा जोर वाढलाय मंडळी, खूप थंडी वाजणारी, एकदम गार वारा, बापरे. तर मंडळी पुढे असा चांगला असतो व्ह्यू आहे आणि धुका होता, धुका चालला होता बघा. बघा आता आपण आलो आहे ते 2 नद्यांचा संगम होते व इकडे आहे आणि करून अन्नपूर्ण रिव्हर आमच्या गायचं आहे. तर मंडळी बघा देवरूला आपण पोहोचतो आहे, विमान डिस्टॅशन बघा इकडून जायचं आहे नदीच्या बाजूनी, नदी क्रॉस करून आम्हाला इथे पोहोचायचं आहे. तर मंडळी आता आपलं करायचं आहे, पाणी होतं आहे वॉटरफॉलचं, ते क्रॉस करायचं आहे. चला बघू शकता तुम्ही किती हार्ड लाईफ आहे. हा माणूस फक्त 2 पत्रे घेऊन वर येतोय, कितीतरी दिवस झाले आमच्या सोबतच आहे. आणि हा बघा आमचा ये रे फोटोसाठी काही ते अध्यक्ष, फोटोसाठी काही मंडळाचे अध्यक्ष निखिल पवार यांचं हार्दिक स्वागत. मंडळी आता ही
वॉटर बोर्ड आम्ही क्रॉस केले आणि इतका व्ह्यू एक नंबर तो दाखवतो ना समुद्र चौपड़ी पास 3200 मीटर वर है। खूब थंडी वाजता इकड़ वातावरण बघा, मागे वीडियो टाकले बस तुम्हें एन्जॉय करा मंडळी। आज दिवसापूर्ति एवढंच, आता आम्ही लंच करा इथेच थांबणार आहोत। तुम्हें हा वीडियो आवडल्यास लाइक करा, शेयर करा, कमेंट करा। सोबत मंडळी टेक केयर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराज।